नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेटिक रामचरण. आज आपण बघणार आहोत तर टीटी संबंधीची एक माहिती. 3 लाख उमेदवारांनी केली टीटीसाठी अर्ज नोंदणी. शुल्क भरण्याची संधी 3 ऑक्टोंबरपर्यंत. शिक्षक होण्यासाठी महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अंतिम मुदत दिनांक 30 सप्टेंबर 2 पर्यंत 2,12,184 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. त्यापैकी 2,57,885 विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करीत प्रवेश निश्चित केलेला आहे. अद्याप सुमारे 34,000 विद्यार्थ्यांची शुल्क भरणा केलेली नसून त्यांना दिनांक 3 ऑक्टोंबर सकाळी 11 वाजेपर्यंत शुल्क भरण्याची संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 TET चे दिनांक 10 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी दिनांक 9 ते 30 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून अर्ज नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. शुल्क भरण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम परीक्षेसाठी उमेदवाराची संख्या निश्चित होईल. त्यानंतर परीक्षा केंद्र संचालक पर्यवेक्षक नेमणूक करण्यासह परीक्षेच्या दृष्टिकोनातून नियोजन केले जाणार आहे. तर सरावासाठी संकेतस्थळ प्रश्नसंच. TET परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, सिंधी, तेलुगू, कन्नड, बंगाली या माध्यमातून पेपर 1 आणि पेपर 2 चे प्रश्नपत्रिका संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. TET 2024 अर्ज नोंदणीदिनांक 1 ऑक्टोंबरपर्यंत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 3,32,000. अर्ज नोंदणी 2,92,184. मागील वर्षी 2021 झालेल्या TET अर्जाची संख्या ही 4,68,000 होती. तर 2020 झालेले TET मागील अर्ज हे 3,43,000 होते. म्हणजेच मागील 2020 पेक्षा 2021 TET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लाक्षणिक वाढ झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.